गेली 2 वर्ष जिल्ह्यात वाळू लिलाव झालेले नाहीत. जिल्ह्यात परतीचा पाऊस अधिक असल्यानं नदीपात्रातील पाणी कमी होत नाही, त्यामुळे लिलाव प्रक्रियेस विलंब होतोय. तर यंदा नोव्हेंबर पर्यंत वाळू लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं. मागील वर्षी निवडणुकीची आचारसंहिता आणि इतर कारणांमुळे देखील विलंब लागला होता, तर यंदा सप्टेंबर पासूनच लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मागील वर्षी फक्त मुरुम उपशातून 88 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय, तर मागील वर्षी जानेवारी नंतर लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. 9 ठिकाणचे लिलाव काढण्यात आलेत, परंतु त्याचा कालावधी असल्यानं ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. यंदा ही प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे, तर मागील वर्षी वाळू लिलाव न झाल्यानं फक्त मुरुम उपशा परवानगीतूनच 88 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय. शिवाय दंडात्मक कारवाईतून 50 कोटी रुपयांचा महसूल प्रशासनास मिळाल्याचंही सांगण्यात येते. मंजुरी कायम ठेवण्याचा प्रस्ताव शासनाकडे जिल्ह्यात मागील वर्षी 9 ठिकाणचा प्रस्ताव सादर करण्यात आलं होतं. तर लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात लिलावच झालेले नाहीत, त्यामुळे येथे दिलेली मंजुरी कायम करावी असा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलाय. यावर शासनाकडून अद्याप कोणतेही पत्र आलेले नाहीत, असं जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितलं.